नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। चक्रीवादळाचा तडाखा यंदा वाढला, तर कुठे कोणता धोका व काय परिस्थिती निर्माण, महाराष्ट्राला याचा धोका निर्माण होणार का नाही, या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी। तर चक्रीवादळाचा तडाखा यंदा वाढला आहे। चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली तरी त्याच्या संख्येत यंदा वाढ झालेली निश्चितच चिंताजनक आहे। जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने मान्सून मार्गावर दीर्घकालीन परिणाम केला, खरीप लागवडीवर झाला। यानंतर चार चक्रीवादळे आली आणि त्यांनी खरीप काढणी प्रभावित केली। याशिवाय सततच्या ढगाळ वातावरणामुळे फळबागाचे मोहर, फुलोरा आणि रोगराई नियंत्रणाचे गणित बिघडवले। बुरेवी अजून तामिळनाडूत दाखल होतच आहे। तत्पूर्वीच आज तारीख 4 पुन्हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले आहे। हवामान बदलाचा परिणाम म्हणून चक्रीवादळ निर्मितीत झालेली वाढ सांगितली जात असली तरी हवामान विभागाचे वैज्ञानिक डॉक्टर H.D. सानप यांनी याबाबत अग्रवंशी सविस्तर वार्तालाप केला आहे। डॉक्टर सानप म्हणाले, मे महिन्यापासून आतापर्यंत पाच चक्रीवादळे भारताच्या सीमेवर धडकली आहेत। आगामी मे महिन्यापर्यंत चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत, मात्र ते कधी होईल हे नक्की सांगता येत नाही। साधारणतः चक्रीवादळ तयार होण्यापूर्वी 8 दिवस अगोदर त्यांचे अंदाज हवामान विभागाकडे दिले जातात। तर मित्रांनो, डॉक्टर H.D. सानप वैज्ञानिक हवामान विभाग पुणे, प्रतिक्रिया बघा। चक्रीवादळ हे एक नैसर्गिक आपत्ती आहे। दरवर्षी ते तयार होत असल्याने पूर्व दक्षिण पश्चिम भारताच्या किनारपट्टीजवळ राज्यांना या चक्रीवादळाचा धोका अधिक असतो। यासंबंधी काही वर्षापासून भारतीय हवामान विभागाकडून दिले जाणारे अंदाजाची अचूकता वाढली आहे, त्यामुळे जीवित व वित्तहानी खूप कमी झाली आहे, असे डॉक्टर H.D. सानप वैज्ञानिक हवामान विभाग पुणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। तर त्यामुळे या चक्रीवादळाचा तडाखा यंदा आपल्याला वाढलेला दिसत आहे। पुन्हा आज तारीख 4 पुन्हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे। तर मित्रांनो, पुन्हा एक चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार होण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आलेले आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।